संपूर्ण देशभरात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात सोमवारी साजरा होत आहे. या निमित्त नवीन पनवेल परिसरात उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले. भारतीय संस्कृती आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेले प्रभू श्रीराम 14 वर्षाच्या वनवास नंतर श्रीराम परत आले होते तेव्हा सर्वांनी त्यांचे आनंदाने स्वागत करण्यासाठी दिवे लावून दिवाळी साजरी केली. आपल्या पूर्वजांच्या बलिदानानंतर आणि हिंदू समाजाच्या जवळपास 500 वर्षांच्या अखंड संघर्षानंतर आता भगवान श्रीराम पुन्हा अयोध्येत विराजमान झाले आहेत. हा प्रसंग आपल्यासाठी महादिवाळी सारखा असून माजी नगरसेवक संतोष शेट्टी आणि नवीन पनवेल मधील श्रीराम भक्त समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सोमवारी सेक्टर 2 येथील जय आंबे माता मंदिर मैदानात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्रीराम तारक मंत्र हवन, भक्ती संगीत, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण, महाप्रसाद तसेच दीपोत्सव असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांवेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, महिला मोर्चा शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, बेटी बचाओ बेटी पढाओच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आरती तायडे, प्रभाग क्रमांक 16 अध्यक्ष शिवाजी भगत, युवा मोर्चा प्रभाग 16 अध्यक्ष मयूर आंग्रे, जितेंद्र तिवारी, कुलबीर सिंग चंडोक, श्याम शहा, देवेंद्र परब, दशरथ चौलकर, अवधूत बेलेकर, हेमंत ठाकूर यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. 500 वर्षापूर्वी ज्या वेळेला बाबरने या अयोध्येवरती अतिक्रमण करून त्या इथे मग संत त्या मंदिरावरती मग संत मंदिराचा नामशेष करून त्यांनी इथे मस्जिद बांधलेली होती आणि इथे तुमचा धर्मच जर तुमचं रक्षण करू शकत नाही, स्वतःचं रक्षण करू शकत नाही तर तुमचं काय होणार आहे, अशा प्रकारे इथं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु 500 वर्षाच्या नंतर मग आज पुन्हा एकदा अधर्मावरती धर्माचा विजय होत आहे आणि या इथे मग प्रभू श्रीरामांची अयोध्येमध्ये पुन्हा एकदा मग संत त्यांची परत त्यांची संत पर्तवणी होत आहे आणि आज ते विराजमान होत आहेत. एवढ्या शुभ दिवशी आज येथील असलेलं वातावरण खरोखर अतिशय शुभमय असं वातावरण आहे. सर्वजण आज इथे पूर्ण भारतवर्षामध्ये इथं सर्वजण आज खुश आहेत की आज आपल्याला अभिमानाने जगण्याचा असा दिवस आलेला आहे आणि अशा प्रसंगी इथे जो अतिशय सुंदर असा कार्यक्रम माननीय संतोष शेट्टीजी असतील, आमच्या महापौर कविता चौतमोल मॅडम असतील, आमच्या भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्षा राजश्री वावेकर मॅडम असतील आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय चांगला असा कार्यक्रम करून या अयोध्येमध्ये जो कार्यक्रम होत आहे अशा प्रकारच्याच एका कार्यक्रमामध्ये या इथे सामील होता यावं आणि या आनंदामध्ये सर्वांनाच त्यांना सहभागी करून घेता यावं यासाठी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरोखर सुंदर असा कार्यक्रम आहे. दरम्यान सेक्टर 1 येथे भाजप दक्षिण भारतीय सेलचे श्रीनिवास कोडरू यांच्या वतीने बालाजी मंदिरामध्ये अयोध्या येथे झालेल्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले. 500 साल के बाद में जाके आज प्रभु श्री राम वापस अयोध्या में खुद के घर में वापस आ रहे हैं. इतना पवित्र दिन और इस पवित्र दिन पे हम सब यहाँ पे प्रभु श्री राम का यहाँ पे जप कर रहे हैं. बहुत ही एक अच्छा ऐसा कार्यक्रम यहाँ पे हमने रखा हुआ है और इस कार्यक्रम का यहाँ पे साक्षीदार होने के लिए मुझे आपने यहाँ पे मौका दिया, इसके लिए मैं आपका हार्दिक आभार व्यक्त करता हूँ. ऐसे ही आप कार्यक्रम करते रहे पूरे साल, आपके कार्यक्रम के लिए अलग अलग कार्यक्रमों में आता रहता हूँ. बहुत ही सुंदर ऐसा आपका नियोजन होता है और यहाँ पे आना हमेशा अच्छा ही लगता है. आगे भी मुझे आने का यहाँ पे मौका मिलेगा इसके मैं अपेक्षा करता हूँ.